अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी नेते संजय गरुड यांनी रुग्णांना भेट देत रुग्णांच्या अडचणी समजून घेतल्या। दिवसापासून ऍडमिट तुम्ही इथे पेशंट संध्याकाळपासून? तुम्हाला इथे आल्यानंतर कसं वाटलं? ते साफसफाईच्या बाबतीमध्ये जसं आपण इतर ठिकाणी तुम्ही आल्यानंतर इथे असंच घाण असते का? समजा तुम्ही येत असाल किंवा तिकडे चांगलं राहतं सर्व मराठामध्ये राहते का? दिवसापासून ऍडमिट आहे? कालपासून आलो। कालपासून आलं? इथे काय साफसफाईच्या बाबतीमध्ये काय म्हणणं आहे तुमचं? घाण म्हणजे किती प्रमाणामध्ये घाण राहते का? तुम्हाला स्वच्छ वाटतं का इथं? नाही, आज वाटतंय तुम्हाला? तुम्हाला ऍडमिट होता ना, स्वच्छ वाटत होतं का? किती दिवस झाले तुम्हाला इथे? 3 दिवस झाले। काय पेशंटला काय तुमचं झालेलं आजार वगैरे? नाही, डेलिव्हरी झाली आहे। डेलिव्हरीचं पेशंट आहे, मुलगी झाली, पण 3 दिवस झाले आमची साफसफाई काही नाही। काय काय त्रास झाला तुम्हाला इथे आल्यावर? घाणीमुळे काय त्रास झालेला? मच्छर, डास, पोरगी तपली। आज चांगलं वाटतंय ना? आज साफसफाई झालेली आहे तर काय वाटतं तुम्हाला? असं दररोज होतं का इथे? किती दिवसापासून झालेलं नाही तुम्ही आले? 3 दिवसापासून? 1 दिवस साफसफाई झाली, फक्त काल झाली। काय झाली? काय सांगाल तुम्ही? काय सांगाल मग प्रशासनाला? ती काय केलं पाहिजे प्रशासन साफसफाईबद्दल? स्वच्छतेच्या बाबतीत साफसफाई केली पाहिजे बाबा। साफसफाई केल्याबद्दल हे आज सफाईचं केल्याबद्दल चांगलं वाटतंय। याच्यामुळे सफाई नव्हती व 2 दिवसामुळे आज सफाई केल्याबद्दल चांगलं वाटतंय। आपले संडास पण घाण आहे, पाणी पण स्वच्छता नाही येते, डास पण झुंबत आहे, बाळाले इन्फ्लेशन वाढून आलंय, खूप डास राहत आहे, डास राहत आहे। हे चांगलं स्वच्छता चांगलं व्हायला पाहिजे, स्वच्छता राहायला पाहिजे, हे आपली विनंती आहे। आज पूजनीय बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे उत्कृष्ट तऱ्हेने साफसफाई स्वच्छता मोहीम राबवली, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो उपजिल्हा रुग्णालयातर्फे। व असेच सामाजिक कार्य त्यांनी भविष्यात चालू ठेवले अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण दिनी याचं औचित्य साधून जामनेर तालुका शहर आणि ग्रामीण या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, मग त्यात विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील असतील, जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विलासभाऊ पाटील राजपूत असतील, नरेंद्रभाऊ जंजाळ, प्रल्हादभाऊ बोरसे, शरद
शैलेश पाटील, पप्पू जयेश पाटील, विनोद माळी, राजेंद्र पाटील, उत्तम सर, सर्व गणेश झालटे, बाजीराव पाटील सर, डॉक्टर प्रशांत पाटील वैद्यकीय सेलचे अध्यक्ष, अशा सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मिळून बऱ्याच वर्षापासून या सामान्य रुग्णालय जामनेर येथे जी अस्वच्छता होती आणि याच्यामुळे पेशंट येणंसुद्धा इथे टळत होते किंवा येत नव्हते, दुर्लक्ष करत होते, आणि इथे स्टाफसुद्धा कमी आहे, रेग्युलर डॉक्टर नाही आहे, स्वीपर नाही आहे, कंपाऊंडर वगैरे सगळा स्टाफ इथे कमी आहे, आणि या कमी स्टाफमध्ये सुद्धा दवाखान्यामध्ये इतकी अस्वच्छता, आणि ते आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाण दिनीचं औचित्य साधून ही साफसफाई सकाळपासून सुरू केलेली आहे. मी खरोखर या कार्यकर्त्यांचं कौतुक करतो, धन्यवाद देतो, आणि यापुढे कमीत कमी आरोग्य विभागाकडे तरी स्वच्छतेच्या बाबतीत इथले जे आरोग्य अधीक्षक आहेत त्यांनी दुर्लक्ष करता कामा नये आणि स्वच्छता जास्तीत जास्त ठेवावी अशी आमची सगळ्यांतर्फे त्यांना विनंती आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.